दिवाळी नंतर फटाके वाजवण्याची घोषणा मी काल केली होती, परंतु शरद पवार साहेबांना थोडी घाई झाली आहे, म्हणून अनाप सनाप आरोप बीजेपीच्या नेत्यांवर करायचं. पण माझं शरद पवारांना एक स्पेसिफिक प्रश्न आहे. मी काल सांगितलं दिवाळीनंतर 3 मंत्री आणि 3 जावई, पण मला शेवटी आजच पहिला फटाका फोडावा लागतोय. 3 जावयापैकी पहिले जावई आहे पवार परिवाराचे जावई. शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे हिम्मत आहे का उत्तर द्यायची? पवार परिवाराचे जावई मोहनराव पाटील, मोहन पाटील यांच्याकडे किती पैसे आले, कुठून आले, कसे आले, ते पैसे कुठे गेले? मोहन पाटील हे विजया पाटील, अजित पवार यांचा ज्या बहिणी आहेत त्यांचे यजमान, जरंडेश्वर सुगर मिल प्रायव्हेट लिमिटेड, त्याची ओनरशिप हळूहळू अनेक कंपन्या, त्यातली एक कंपनी ज्याचे पार्टनर आहे मोहन पाटील, विजया पाटील, अजित पवाराचा बहिणीचे यजमान नीता पाटील आणि सुनेत्रा पवार. अजित पवारांचा कंपनीत अनेक बिल्डरकडून पैसे आले, ते पैसे परत दिले गेलेच नाही. ठाकरे पवारांचं हेच तर वैशिष्ट्य. संजय राऊतच्या खात्यात लाखो कोटी रुपये आले आणि ते परत गेलेच नाही. ईडीनी ज्यावेळी समन बजावलं, वॉरंट काढण्याचा इशारा केला, त्यावेळी संजय राऊतनी चोरीचे 55 लाख परत केले. अजित पवारांचा खात्यात शेकडो कोटी रुपये आलेत या सगळ्या बिल्डर्सकडून, आणि ते पैसे अजित पवारांनी कुठे कुठे ट्रान्सफर केले? जावयाच्या अकाउंटमध्ये केले, बहिणीचा अकाउंट नीता पाटीलच्या अकाउंटमध्ये केले, सुनेत्रा पवार बायकोच्या खात्यात केले, त्यानंतर पार्थ अजित पवार यांच्या खात्यात केले, आणि आणखीन एक नाव वाचून दाखवतोय, ए पवार, हे अजित पवारचं आईचं नाव आहे. म्हणजे घोटाळ्यांचे पैसे, चोरी का माल अजित पवारांनी पूर्ण परिवारात ट्रान्सफर केला. इन्कम टॅक्स नंतर ईडीच्या धाडी पडल्या, 19 दिवस या धाडी चालू आहेत. 1000 पेक्षा जास्त कोटीची बेनामी संपत्ती बाहेर आलेली आहे. शेकडो कोटीचे ज्याला आपण म्हणतो ना नॉन ट्रान्सपरंट एंट्री, ज्याला हवालाही म्हणता येणार, शेल कंपन्यांचे व्यवहार पण म्हणता येणार, बंद झालेल्या कंपन्यांमधून आलेल्या आहेत. शेअर ॲप्लिकेशन मनी. शरद पवारांना असं वाटते का की आम्ही आता 5-15 लेअर उभ्या केल्या म्हणून आमची चोरी पकडली जाणार नाही? गेल्या 19 दिवसात पवार परिवाराचा 7-12 हा पूर्ण आम्ही त्यांच्या हातात दिला आहे. आणि म्हणून इन्कम टॅक्सचा 11 दिवस धाडी, नंतर ईडीचा धाडी, याच्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी त्यांनी त्यांचे पप्लू नवाब मलिक समीर वानखेडे 12 दिवस. ओ का हो मलिक, मी नवाब मलिकांना सांगतो, मलिक साहेब आपल्या मुलीचं म्हणजे परिवारातलं मुलीचं लग्न तर समीर वानखेडे बरोबर 2006 मध्ये झालं, त्याच्या आधी तो शेड्यूल कास्ट म्हणून पोलिसात नोकरीला लागला होता, त्यावेळी तुमची अक्कल कुठे गेली होती? 2007 मध्ये IS IRS शेड्यूल कास्ट म्हणून सिलेक्ट झाला, त्यावेळी तुम्ही का गप्प बसला होता? 2015-16 मध्ये डिवोर्स झाला, 2021 पर्यंत का गप्प बसला होता? म्हणून कधी वानखेडेचं नाव काढायचं? तू दलित नाही, तू मुस्लिम आहे, तू हिंदू नाही, तू मुस्लिम आहे, हे काय नौटंकी, हे पेड पब्लिसिटी. आता एक वेगळं आणखीन काढला, फडणवीसांची पत्नी, ओ पहिले उत्तर द्या, अजित पवारांनी 1050 कोटीची बेनामी संपत्ती, पवार परिवाराचा जावयांचा खात्यात पैसे कुठे आले आणि कुठे गेले, याचं उत्तर ठाकरे पवारांना द्यावं लागणार. हा 6 फटाक्यापैकी पहिला फटाकडा मी फोडला आहे. हिम्मत असेल
शरद पवार उद्धव ठाकरेंनी सामोरे सामोरे उत्तर द्यावा आता बैलगाडा बंद करायला.